उबंटू उलगुलान चैनल सर्व दर्शकांना जय जिजाऊ, जय शिवराय, जय भीम, लाल सलाम, जोहार। आज पंचायत समितीचे आरक्षण उघडण्यात आले आणि निवडणूक अधिकाऱ्याकडून जो अहवाल प्राप्त झाला आहे त्यानुसार सर्वप्रथम आपण पाहूया जळगाव जामोद या मतदारसंघातील पंचायत समिती जे मतदारसंघ आहे। तर जळगाव जामोदमध्ये जामोद हा जो मतदारसंघ आहे हा ओबीसी साठी आरक्षित आहे, तर सुनगाव हा सर्वसाधारण महिलेसाठी, वडसिंगी हा सर्वसाधारण म्हणजे ओपन, तर भेंडवड बुद्रुक हा अनुसूचित जाती एससी साठी राखीव आहे। आसलगाव हा मतदारसंघ ओबीसी साठी स्त्री किंवा पुरुष कोणी लढू शकेल इथून, तर वडगावगड जो आहे हा ओपन आहे स्त्री पुरुष साठी। पळशी सुपो हा सुद्धा ओपन आहे पण महिलेसाठी राखीव आहे। तर पिंपळगाव काळे हा अनुसूचित जमाती म्हणजे आदिवासीसाठी एसटीसाठी हा राखीव आहे। तदनंतर संग्रामपूर तालुका तुनकी बुद्रुक सर्वसाधारण, सोनाळा सर्वसाधारण, बावनबीर हा ओबीसीसाठी पण महिलेसाठी राखीव आहे, तर वरवड बकाल हा एससी महिलेसाठी राखीव आहे। तसेच संग्रामपूरचाच कवठड जो हा मतदारसंघ आहे हा ओबीसीसाठी राखीव आहे, तर पळशी झाशी हा सर्वसाधारण महिलेसाठी राखीव करण्यात आला आहे। तर वानखेड अनुसूचित जाती म्हणजे एससीसाठी आहे, तर पातुर्ता बुद्रुक जो आहे हा ओपन महिलेसाठी राखीव करण्यात आला आहे। तदनंतर शेगाव आळसना हा मतदारसंघ पंचायत समितीचा नागरिकांचा मागास वर्ग म्हणजेच ओबीसीसाठी आरक्षित आहे। तर वरखेड बुद्रुक अनुसूचित जाती म्हणजे एससीसाठी, माटरगाव बुद्रुक ओपन आहे महिला किंवा पुरुष ओपनमधून इथे उभे राहू शकतील। जलम हा मतदारसंघ सर्वसाधारण म्हणजे ओपनच आहे पण महिलेसाठी राखीव आहे। चिंचोली हा मतदारसंघ जो आहे हा सुद्धा महिलेसाठी राखीव आहे सर्वसाधारण। आणि उमाळा हा जो आहे मतदारसंघ हा सर्वसाधारण महिलेसाठी राखीव आहे। तदनंतर नांदुरा तालुक्यामध्ये आपण पंचायत समिती मतदारसंघ जाणून घेऊया। यामध्ये चांदूर बिस्वा हा जो मतदारसंघ आहे हा आदिवासीसाठी म्हणजे एसटीसाठी अनुसूचित जमातीसाठी राखीव आहे। तर टाकडी वरमाळ हा जो आहे हा सर्वसाधारण आहे म्हणजे ओपन आहे। नंतर निमगाव हा सुद्धा ओपन आहे। नारखेड हा मतदारसंघ जो आहे नांदुऱ्यामधील हा अनुसूचित जाती म्हणजे एससीसाठी राखीव आहे। तदनंतर वसाडी बुद्रुक हा ओपन आहे पण महिलेसाठी राखीव आहे, ओपनमधील महिला इथे उभे राहू शकेल। तदनंतर दहीवडी नांदुऱ्यामधील दहीवडी हा पंचायत समितीचा जो मतदारसंघ आहे याच्यामध्ये ओबीसी महिलेसाठी हा राखीव आहे। तर वडनेर भोलजी हा सर्वसाधारण महिलेसाठी राखीव आहे। वाडी हा अनुसूचित जाती महिलेसाठी म्हणजे एससीमधील महिला इथे उभी राहू शकेल। तर तरवाडी हा ओपन आहे, ओपनमधील स्त्री पुरुष इथे कोणी उभं राहू शकेल। तदनंतर टाकरखेड हा जो मतदारसंघ आहे पंचायत समितीचा नांदुऱ्या येथील याच्या हा ओबीसीसाठी स्त्री किंवा पुरुष ओबीसी। नंतर आपण जाऊया मलकापूर तालुक्याकडे। तर मलकापूर तालुक्यामधील नरवेल जो हा मतदारसंघ आहे हा सर्वसाधारण आहे, स्त्री किंवा पुरुष ओपनमधून कोणी इथे उभं राहू शकेल। नंतर वडोदा जो आहे हा आदिवासीसाठी अनुसूचित जमातीसाठी राखीव आहे। धरणगाव हा जो आहे हा सर्वसाधारण म्हणजे ओपनमधील महिला इथे उभे राहू शकेल। तदनंतर देवधाबा हा जो मतदारसंघ आहे याच्यामध्ये ओबीसी महिलेसाठी हा राखीव आहे। तर वाकोडी हा जो मतदारसंघ आहे मलकापूर येथील हा एससी महिलेसाठी अनुसूचित जातीची कोणतीही महिला इथे उभी राहू शकेल। मलकापूर ग्रामीण हा जो मतदारसंघ आहे हा ओबीसी प्रवर्गासाठी आहे, स्त्री पुरुष कोणी इथे उभं राहू शकेल। तर दाताळा जो आहे हा सर्वसाधारण ओपन असा मतदारसंघ, स्त्री पुरुष कोणी राहील इथे उभा। आणि उमाळीसुद्धा ओपनच आहे सर्वसाधारण वर्गासाठी। नंतर जाऊया आपण मोताळा तालुक्यात। तर मोताळा तालुक्यात पिंपरी गवळी हा सर्वसाधारण म्हणजे ओपन आहे,
तरणी अनुसूचित जाती एस सी साठी राखीव आहे, तर कोथळी जो आहे हा ह्या वेळेस ओपन झालेला आहे, ओपन आहे हा स्त्री पुरुष कोणी इथे उभं राहू शकेल, तर पोपडी हा मतदारसंघ आहे याच्यामध्ये अनुसूचित जातीचा महिलेसाठी हा राखीव आहे. लिहा बुद्रुक जो आहे हा मतदारसंघ ओबीसीसाठी राखीव आहे यावेळेस. धामणगाव बडे हा ओपन आहे, तर सारोळा मारुती हा सर्वसाधारण महिला म्हणजे ओपनमधील महिला कोणी इथे उभे राहू शकेल. रोईंगखेड हा जो मतदारसंघ आहे हा अनुसूचित जमातीसाठी म्हणजे आदिवासी महिलेसाठी राखीव आहे. आणि राजूर हा मतदारसंघ ओबीसीसाठी यावेळेस आरक्षण याचं सुटलेलं आहे. तर तरोडा हा ओपनमधील महिलासाठी म्हणजे सर्वसाधारण महिला इथे कोणी उभी राहू शकेल. खामगावकडे आता वळूया. खामगावचा वाडी हा मतदारसंघ सर्वसाधारण महिलेसाठी सुटलेला आहे. तर सुताळा बुद्रुक सर्वसाधारण, तसेच घाटपुरीसुद्धा सर्वसाधारण, सजनपुरी सर्वसाधारण पण महिलेसाठी राखीव, तर पळशी बुद्रुक हा जो मतदारसंघ आहे हा सर्वसाधारण. हिंगणा कारेगाव हा जो मतदारसंघ आहे हो हा एस सी महिलेसाठी सुटलेला आहे. तर हिवरखेड हा सुद्धा एस सी महिलेसाठी सुटलेला आहे. तर नंतर अंतरज हा जो मतदारसंघ आहे हा सर्वसाधारण म्हणजे ओपन गटातील महिलेसाठी हा मतदारसंघ आहे यावेळेस. तर जळका भडंग हा जो आहे हा ओबीसी महिलेसाठी आहे. तर पिंपळगाव राजा हा सुद्धा ओबीसी महिलेसाठी राखीव आहे. कुंभेफळ खामगावमधील कुंभेफळ हा मतदारसंघ अनुसूचित जमाती महिला म्हणजे आदिवासीसाठी हा आरक्षित आहे. तर भालेगाव हा मतदारसंघ एस सीसाठी अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. तर गणेशपूर यावेळेस ओपन आहे. आटाळी हा ओबीसीसाठी सुटला आहे. तर लाखनवाडा बुद्रुकसुद्धा ओबीसीसाठी सुटलेला आहे. शिरला नेमाने ओपन आहे. ओपनपैकी स्त्री पुरुष कोणी इथे उभं राहू शकेल. आता जाऊया चिखलीकडे. चिखली मतदारसंघात वरवंड करवंड हा ओपन मतदारसंघ आहे. स्त्री पुरुष कोणी उभं राहू शकेल. उंद्री हा एस सीसाठी सुटलेला आहे पण एस सी महिलेसाठी सुटलेला आहे. नंतर इसोली जो आहे हा एक आदिवासीसाठी अनुसूचित जमाती एस टीसाठी सुटलेला आहे. नंतर मंगरूळ नवघरे हा ओबीसीसाठी सुटलेला आहे. तसंच आमडापूरसुद्धा ओबीसी महिलेसाठी आरक्षित आहे. तर कवळा हा एस सी म्हणजे अनुसूचित जातीसाठी आरक्षित आहे. एकलारा हा मतदारसंघ ओबीसीसाठी सुटलेला आहे. तर शेलूद हा मतदारसंघ सर्वसाधारण महिलेसाठी सुटलेला आहे. सवना पुन्हा ओपनसाठीच आहे. केळवदसुद्धा ओपनच आहे पण महिलेसाठी राखीव आहे. भोगावती हा सर्वसाधारण महिला. कोलारा अनुसूचित जाती महिला. अंचरवाडी नागरिकांचा जो मागासवर्ग म्हणजे ओबीसी पण त्यात महिलेसाठी हा राखीव आहे अंचरवाडी. मेरा बुद्रुक हा ओपन आहे. गागलगाव मेरा बुद्रुक हे मतदारसंघसुद्धा ओपन आहे. आता बुलढाण्याकडे वळूया. बुलढाण्यातील देऊळघाट हा ओबीसीसाठी, तर सागवण व सावळा हे ओपन आहेत ह्यावेळेस. डोंगर खंडाळा हा जो मतदारसंघ आहे हा ओबीसीसाठी आहे. तर येळगाव हा आदिवासी एस टीसाठी सुटलेला आहे. तर साखळी बुद्रुक जो आहे हा सर्वसाधारण पण महिलेसाठी म्हणजे ओपन आहे हा पण महिलेसाठी राखीव आहे. नंतर ढाल सावंगी हा जो मतदारसंघ आहे हा एस सी महिलेसाठी सुटलेला आहे. तर दहीत बुद्रुक हा सर्वसाधारण महिलेसाठी राखीव आहे. मासरूळ हा पुन्हा एकदा ओबीसीसाठी सुटलेला आहे. तर सातगाव मसला हा एस सीसाठी राखीव आहे. थर्ड हा थर्ड झाला तांडोड आहे. पिंपळगाव सराई आणि हे तिन्ही मतदारसंघ जे आहेत थर्ड तांडोड आणि पिंपळगाव सराई हे ओपन आहेत. तर शेवटचा मतदारसंघ बुलढाण्यातील म्हणजे रायपूर हा अनुसूचित जातीच्या महिलेसाठी तो सुटलेला आहे. आता देऊळगाव राजाकडे वळूया. देऊळगाव राजा तालुक्यामध्ये देऊळगाव मही हा जो मतदारसंघ आहे पंचायत समितीचा याच्यामध्ये अनुसूचित जातीसाठी आणि अनुसूचित जातीतील महिलेसाठी हा राखीव आहे. तर अंडेरा हा ओपन आहे. दिग्रस बुद्रुक जो आहे हा सर्वसाधारण महिलेसाठी राखीव आहे.
तर शिनगाव जहागीर हा ओबीसी साठी राखीव आहे. सावखेड भोई सर्वसाधारण ओपन मधील महिलेसाठी हा राखीव आहे. तर जवळखेड हा ओपन आहे मतदारसंघ. शिंखेड राजा जिजाऊचे जन्मस्थान या तालुक्यामध्ये दरेगाव हा सर्वसाधारण, तर साखरखेरडा सुद्धा सर्वसाधारण महिला. तर सवडत हा ओबीसी महिलेसाठी आरक्षित आहे. तर सेंदूरजन हा ओपन आहे. तसेच मलकापूर पांगरा हा सुद्धा मतदारसंघ ओपन आहे. दुसरबीड मात्र एस सीसाठी राखीव आहे. किनगाव राजासुद्धा एस सीसाठी राखीव आहे, पण महिलेसाठी इथे आरक्षण आहे. सायखेड तेजन दे आहे. सावखेड तेजनमध्ये सर्वसाधारण महिलेसाठी हा राखीव आहे. तर वर्दळी बुद्रुक इथे हा महिलेसाठी सर्वसाधारण म्हणून हा राखीव आहे. सोनोशी हा ओबीसीसाठी राखीव आहे. आता शेवटचा तालुका जो आहे आपला लोणार, ज्या आपल्या जगप्रसिद्ध अशा लोणार सरोवरासाठी प्रसिद्ध असं लोणार तालुक्यामध्ये सुलतानपूर जे आहे हे अनुसूचित जातीसाठी. तर अंजनी खोर हे ओपन मतदारसंघ आहे. तसेच वेणी हा जो मतदारसंघ आहे हा नागरिकांचा मागास प्रकार प्रवर्ग म्हणजे ओबीसी महिलेसाठी राखीव आहे. तर वडव नागरिकांचा मागास वर्ग ओबीसीसाठी आपण राखीव आहे. बीबी ओबीसी सर्वसाधारण आहे, ओपन आहे. तर किनगाव जट्टू हा अनुसूचित जातीतील महिलेसाठी हा राखीव आहे. तसेच पांगरा टोळे हा जो मतदारसंघ आहे हा सर्वसाधारण पण महिलेसाठी राखीव आहे. तसेच सावरगाव मुंडे हा सुद्धा महिलेसाठीच राखीव आहे, ओपन मतदारसंघ आहे. तर या प्रकारे 50% जे आरक्षण आहे ते पूर्णपणे महिलांना देण्यात आलेलं आहे. आणि ह्यावेळेस विशेषत्वाने एक असं पाहण्यात आलं की ज्या ठिकाणी एस सीची जरी जास्त संख्या होती तर ते आरक्षण न देता थोडं कमी असलेलं आहे, याच्यात पण भेटलेलं आहे एस सीसाठी आरक्षण. तर याचा अर्थ हाच आहे की प्रत्येकाला प्रत्येक मतदारसंघात प्रतिनिधित्व मिळावं यासाठी हा इलेक्शन कमिशननी हे उचललं असावं पाऊल असं वाटते. तर खूप खूप धन्यवाद. जय हिंद.